नमस्कार मित्रांनो, मी मयूर शेळके आणि स्वागत करतो आपल्या भिवंडीकर मयूर या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत विश्वविपस्सना पॅगोडा पाहण्यासाठी। तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात जून 2013 मध्ये 700 आश्चर्य निवडण्यात आलेले आणि त्यापैकी प्रमुख असं आश्चर्य मानले ते म्हणजे विश्वविपस्सना पॅगोडाला। एवढा सुंदर हा विपस्सना पॅगोडा आहे। तर हा पॅगोडा पाहण्यासाठी विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओच्या अगदी शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा। आणि हो, चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग जाऊया विश्वविपस्सना पॅगोडा पाहण्यासाठी। तर मित्रांनो, सध्या आपण आहोत गोराईच्या खाडीवरती आणि इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला मुंबई वेस्टर्न लाईनवरील बोरिवली या स्टेशनला उतरावं लागतं आणि नंतर बोरिवली स्टेशनवरून ऑटो रिक्षाने आपल्याला इथपर्यंत येता येते। बोरिवली स्टेशन त्या गोराईची खाडी आहे, 3 किलोमीटरचं अंतर आहे। आणि इथून नंतर आपण या ज्या बोटी आहेत ना, या फेऱ्यांच्या बोटी आहेत, या फेऱ्यांच्या बोटीने आपल्याला पॅगोडाला जाता येते। तर ते 100 रुपयाचं तिकीट आहे, ते आता आपण काढणार आहोत आणि नंतर बोटीने आपण जाणार आहोत पॅगोडाला। तर मित्रांनो, मी हे तिकीट काढलेले, हे तिकीट आहे 100 रुपयांचं। तर आता आपण बोटीने जाणार आहोत पॅगोडाला। तर मित्रांनो, हा बघा पॅगोडा, या ठिकाणी आज आपल्याला जायचं आहे। पॅगोडाला जाण्यासाठी आपल्याला मुंबई पश्चिम रेल्वेने बोरिवली या स्टेशनला उतरावे लागते आणि त्यानंतर स्टेशनवरून ऑटो रिक्षाने किंवा 294 नंबरच्या बसने या गोराईच्या खाडीपर्यंत येता येते। बोरिवली स्टेशन ते गोराईची खाडी हे 3 किलोमीटरचं अंतर आहे। त्यानंतर या फेऱ्यांच्या बोटीतून आपल्याला पॅगोडाला जाता येते। हा प्रवास 15 मिनिटांचा आहे। या प्रवासामध्ये आपल्याला पॅगोडाचे सुंदर असे रूप न्याहाळता येते। तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलेले आहोत विश्वविपस्सना पॅगोडा येते। आता माझ्या पाठीमागे पाहतात तो आहे भव्य दिव्य सुंदर असा विश्वविपस्सना पॅगोडा आणि हा आहे पॅगोडाचा पहिला गेट। याला म्यानमार विपस्सना गेट असे म्हटले जाते। हा आहे पॅगोडाचा पहिला एंट्री गेट, याला म्यानमार विपस्सना गेट असे म्हणतात। हा गेट म्यानमारमध्ये बनवण्यात आलेला आहे म्हणून याला म्यानमार गेट असे म्हटले जाते। हा पूर्ण गेट लाकडाचा असून तो हाताने बनवलेला आहे। आपल्या या महाराष्ट्रामध्ये जून 2013 सात असे आश्चर्य निवडलेत, त्यापैकी पहिलं असं आश्चर्य मानले ते म्हणजे या विश्वविपस्सना पॅगोडाला। दुसरा गेट, याला बर्मा गेट असे म्हणतात। बर्मा गेटच्या डाव्या बाजूला घंटा आहे तर उजव्या बाजूला नगाडा आहे। घंटा किंवा नगाडा यासाठी वाजविला जातो कारण की या पॅगोड्याला शांततेचे प्रतीक मानले जाते। विश्वविपस्सना पॅगोडा, ग्लोबल विपस्सना पॅगोडा, हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे। गौतम बुद्धांच्या स्मृतिचिन्हांची जपणूक करण्यासाठी सुमारे 2000 वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे। हा पॅगोडा म्यानमारमधील यांगोन येथील पॅगोडाची प्रतिकृती आहे असे मानले जाते। तसेच विपस्सना ध्यानधारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे। दर दिवशी या पॅगोडाला 1.5 ते 2000 पर्यटक भेट देत असतात।
पॅगोडाच्या आतमधील हा आहे ध्यान विपस्सनेचा भव्य कक्ष. या ठिकाणी एकाच वेळी 8 ते 10 हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी आहे. हा आहे धम्मचक्र बगीचा. पॅगोडाच्या कलशाची उंची 29 मीटर असून भूकंपरोधक आहे. येथे अनेक लहान मोठे बगीचे देखील आहेत. गोराईच्या विश्वविपस्सने पॅगोडामध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी ठेवल्या आहेत. भगवान बुद्ध इथे जसे त्यांच्या धम्मकायनेने राहतात तसेच शरीर धातू रूपातही निवास करतात. सुत्तपिटकातील वचनानुसार बुद्धांचे शरीर धातू अशा ठिकाणी स्तूपात ठेवावे जिथे साधक त्यांच्या सान्निध्यात विपस्सना करू शकतील. विश्वविपस्सना पॅगोडाला भेट दिल्यावर हाच अनुभव येतो. खरंच तुम्हाला जर शांतता हवी असेल आणि ध्यानधारणा करायची असेल तर या विश्वविपस्सना पॅगोडाला एकदा नक्की भेट द्या. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तर आज आपण पाहिलेलं आहे विश्वविपस्सना पॅगोडा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटणार आहोत लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.